जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारही दिशांकडे खूप उत्पाद करत होता। राक्षस वीर आणि पराक्रमी होता। त्याच्या साहसामागे कारण होते त्याची पत्नी वृंदा हिचे। पतिव्रता धर्म तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता, परंतु जालंधरच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूंकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले। त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा तिचे पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला। इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधरचा मृत्यू झाला। वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्याक्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना शाप दिला की ज्या प्रकारे छळ करूने तुम्ही मला पती वियोग दिला आहे, त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल, असं म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली। त्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचं झाड उत्पन्न झाले। वृंदाने रागात विष्णूंना शाप दिला की माझे अस्तित्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल आणि त्या दगडाला जर शालिग्राम म्हणतात। तेव्हा विष्णू म्हणाले, हे वृंदा, तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तू तुळस म्हणून माझ्यासोबत राहशील। माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लागेल। तेव्हापासून तुळस विना शालिग्राम किंवा विष्णूंची पूजा अपुरी मानली जाते। त्याचाच एक भाग म्हणून जुन्या नाशिक परिसरातील प्रज्ञानगर मित्रपरिवार व कहार परिवार यांच्या वतीने मोठ्या उत्साहात तुळशी विवाहाचे आयोजन करून तुळशी विवाह सोहळा पार पडला। ऑनलाईन शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाची प्रतिकात्मक विवाह आहे। यांची प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।